काल आपण जे शो केलं होतं मराठा समाजासंदर्भातला, कुणबी मराठा संदर्भातला, त्यानंतर बरंच वादंग झालं, बरंच प्रतिक्रिया आल्या. काय काय प्रतिक्रिया आल्या? बरेच लोक म्हणजे बच्चू कुडूकर यापर्यंत म्हणतात की मराठा कुणबी काही दरोडेखोर आहेत का, असं का बोलतात? असे जर कळत नसेल तर माझ्या अंदाजानं बोलू नये, एवढंच फक्त मी सांगेन. तेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असतो. म्हणून तरंगी आज म्हणाले की तुम्ही म्हणजे प्रकाश आंबेडकर माझ्यासाठी आदरणीयच आहे. म्हणून तर मी असं त्यांना असं म्हणालोय की त्यांच्यासारखा खेळ हा कोणीच करू शकत नाही. एक तीर में दो निशाणा ही साधनेची कला त्यांच्याकडेच आहे. आणि आता माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटील यांनी जे अनाऊन्स केलेलं आहे की 288 लढणार, ते त्यांनी लढावंच आणि गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे. कालच्यानुसार एक प्रश्न निर्माण होतो, मग वंचित बहुजन आघाडी कुणबी मराठ्यांना उमेदवारी देणार की? इशू कुणबी मराठ्याचा नाही आहे, तुम्हालाही लक्षात आला नाही. मी जे माझ्याबरोबरचे जे चर्चा झाली, धनगर होते, माळी होते, बंजारा होते, कैकाडी होते, या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की कुणबींना आरक्षण आहे आणि ते आम्ही असं मान्य करतो. पण कुणबी समाजाचं जे वागणं आहे त्याच्याबद्दल ती असणारी चर्चा होती. त्यांनी असं म्हटलं की आरक्षणाच्या वेळेस हे OBC होतात, पण ह्यांचे सगळे व्यवहार OBCंबरोबर किंवा आरक्षणवाद्यांबरोबर न राहता ते मराठा समाजाबरोबर असतात. आणि निर्णयसुद्धा त्यांचे मराठा समाज जे सांगतील तेच त्या ठिकाणी घेतात. त्याच्यामुळे आम्ही असणारा किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास ठेवायचा नाही याला अनुसरून होतो. आणि त्याला मी असं एक उत्तर दिलं होतं, तुम्हाला जर डाऊट असेल तर मग तुम्ही असं तुम्हालाच मतदान द्या. त्या ह्याच्या ह्या निवडणुकीपुरतं आपण कुणबी OBCमध्ये आहे हे मान्य करू, पण उमेदवारीमध्ये तुम्ही त्यांना मान्य करू नका. त्याला असं जे आहे ते हे आहे. मी आजही ती माझी ती भूमिका आजही त्याच्यामध्ये आहे की हा जो द्वंद्व आहे कुणबी समाजाबद्दल तो त्याने लवकरात लवकर तो सोडला पाहिजे अशी माझीच त्यांच्याकडे असणारा मागणी आहे. एक तर तुम्ही आरक्षण घेताय हा कळीचा मुद्दा आहे, तेव्हा तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर राहिलं पाहिजे. तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर नाही आहात. कुणबी आज आपल्याला दिसतोय घेतला असणारा जे जरांगे पाटील यांच्याबरोबरचे जे आहेत कार्यकर्ते आहेत सर्व आहेत त्यांच्याबरोबर आहेत असं दिसतंय. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दलची असणारी साशंकता ही मी जसं म्हणालो की माळी समाजामध्ये आहे, धनगर समाजामध्ये आहे, वंजारी समाजामध्ये आहे, तेली समाजामध्ये आहे, बंजाऱ्यामध्ये आहे, कैकाड्यांमध्ये आहे आणि लहान मोठा जो OBC आहे कुंभार लोहार सोनार सुतार जो आहे त्याच्यामध्ये आहे. त्यांच्याबरोबरची झालेल्या चर्चेचा हा सार मी आपल्याला सांगतो. साहेब, वंचित बहुजन आघाडी या विधानसभेमध्ये किती उमेदवार उतरेल? आम्ही आत्ता असणारा शांततेच्या पाठीमागे लागलेलो आहोत. 7 तारखेला सांगता झाल्यानंतर मग आम्ही जाहीर करू की आमची राजकीय रणनीती काय असेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.